बरेचसे पालक आता मग असे ट्रीट करायला लागले की आपलं पोरग 70 पडलं आणि बाकी दुसऱ्या पलीकडल्या पोरग्याला 80 पडलं, एवढा अभ्यास न करता रिझल्ट आहे लक्षात ठेवा, कुणाला चांगलं मार्क पडणार कुणाला कमी मार्क, एकतर प्रत्येकाच्या दारासमोर तरी फटाड्या असतील किंवा घरामध्ये तरी फटाड्या असतील. टाईप करत होतो, हात असं थरथरत होतो, दोन वाजलेले तर खरं म्हणजे एकला रिझल्ट झालता. आणि स्वतःच घर बघा, तुमच्या घरात काय चाललंय ते बघा, तुमच्या घरी आहे का. तर हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या 27 मे 2024 महाराष्ट्रातले तमाम म्हणजे जवळजवळ 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा वन ऑफ द बेस्ट डे म्हणायला पाहिजे. उद्या एकतर प्रत्येकाच्या दारासमोर तरी फटाड्या असतील किंवा घरामध्ये तरी फटाड्या असतील, असं दोन्ही चित्र दिसणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहे 3 महत्वाचे पॉईंट. तर 10वीचा रिझल्ट तुम्ही कसा चेक करायचा आहे, दुसरा पॉईंट आहे माझा 10वीचा रिझल्ट ची स्टोरी आणि त्यावेळी फनी इन्सिडेंट झाले, आता जे 10वीला पोर आहेत त्यांनी हा रिझल्ट कोणत्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे आणि त्याच्यावरती कसं रिअलचा रिझल्ट आहे आणि तुम्हाला कोणता एक पॉझिटिव्ह मेसेज त्या मुलांना द्यायचा असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून चेक करायचा. तर रिझल्ट चेक करण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 वेबसाईट आहेत, पहिली आणि दुसरी वेबसाईट सगळेच लोक सर्च करत असतात, त्यामुळे ती वेबसाईट क्रॅश होते 10 ते 15 मिनिटांमध्ये. त्यामुळे त्या खायच्या ज्या वेबसाईट आहेत MKCL आणि HSC रिझल्ट त्या तुम्ही जास्तीत जास्त चेक करण्याचा प्रयत्न करा. थोडी माझी 10वी 2016 झाली, त्यावेळी सांगायची गरज असायची लोकांना की मला एवढा पर्सेंटेज पडल्या. आता कसं लोकांनी स्टेटस लावतात, म्हणजे कोण मामाच्या पोरग्याचा भावाचा पोरगा जरी असला तरी प्रत्येकजण स्टेटस लावतात, त्यामुळे आता म्हणजे कॉल करण्याची कोणाला गरज नाही की किती पर्सेंटेज पडले, तरी पण आता नॉमिनल म्हणून लोक करतात की किती पर्सेंटेज पडले. अभिबद्धत आहे भाई, अभिबद्धत आहे. आमचा 4 जून 2016 निकाल लागलेला 10वीचा, या निकालात त्यांनी आज सांगितलं होतं. त्यामुळे मी होतो ऍक्च्युली मावशीच्या घरी, खरं म्हणजे घरच्यांसोबत 10वीचा रिझल्ट बघायचा होता, कारण आयुष्याचा पहिला रिझल्ट होता, पण ते काही शक्य झालं नाही, त्यामुळे मावशीकडे रिझल्ट बघितला द्यायला लागायचं. नेट कॅपे त्यावेळी फास्ट चालत होतं, आता नेट कॅपेचा विषय देत नाही कारण प्रत्येकाच्या घरात 2-2, 3-3 मोबाईल आहेत, त्यामुळे तेव्हा निकाल बघण्याची आतुरता एक्साइटमेंट खूप वेगळ्या पद्धतीची होती. जवळजवळ 2 ते 2.5 वाजलेले होते, तरी पण मी माझा स्वतःचा निकाल बघितला नव्हता, कारण म्हणजे मला भीतीचं वेगळंच वाटायचं की राहू दे बघायचं काय बघायची, म्हणजे एवढं काही हे नाही सांगतील कोणतरी. तेव्हा माझ्याकडे तरी स्मार्टफोन नव्हता पण माझ्या भावाकडे होता, त्याला मी सकाळी 10 सांगितलेलं की सगळं पाठवून ठेवलेलं हॉल तिकीट आणि बाकीच्या गोष्टी, आणि त्याला सांगितलं की तू रिझल्ट बघ आणि मला कॉल कर म्हणून. तर 1:30 वाजले 1:45 वाजले तरी काय भावाचा फोन आला नाही, नंतर कळालं की भाऊ तिथं झोपलेला आहे म्हणून क्लासवरनं आला, त्यामुळे एनिवे नंतर मग माझं मी चेक केला तर माझं मी नाव टाईप करत होतो, हात असं थरथरत होतो, 2 वाजलेले तर खरं म्हणजे 1 रिझल्ट झालता आणि 2 वाजलेले असं हात थरथरत होतं. पहिली साईड ओपन केली ती क्रॅश झाली, दुसरी साईड ओपन केली ती उघडणं झाले, दुसऱ्या साईडला कुठे घेऊन गेले तरी ऍडव्हर्टाईज होती ती, तिसऱ्यांदा परत उघडलं, मग तिसऱ्यांदा हॉल तिकीट नंबर आणि आईचं नाव टाकायला सांगितलं. नंतर मी क्लिक केल्यावरती मग पहिला दिसलं 93.00, खरं म्हणजे 93.00 मार्क तेव्हा होते. नंतर मी ते कसं ऍडिशन केलं किंवा परत रिचेकिंग पेपर दिलं आणि कसं पर्सेंटेज वाढलं ते पुढच्या वेळेमध्ये सांगेल, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मग नंतर मी आमच्या मावशीला, काकांना, मग नंतर घरी फोन केला मम्मीला, पप्पांना, मग त्यांना खरोखर खूप भारी वाटले. अशातला वन ऑफ द बेस्ट डे म्हणायला पाहिजे 10वीचा रिझल्ट आहे, कारण बऱ्यापैकी सगळ्यांना चांगले मार्क पडतात, त्यामुळे प्रत्येकजण खुश असते. मी तरी खरोखर खूप खुश होतो त्या दिवशी, कारण मला 93 होतं आणि माझ्या भावाला 92.4 होतं, आणि बऱ्याच लोकांना वाटत होतं की हे काय म्हणजे 80-85 एवढंच पडेल, म्हणजे पप्पांना फक्त कॉन्फिडन्स होता जास्ती असतं की बाबा ह्याच्यापेक्षा तरी ह्याला जास्त पडतील, बाकीच्या लोकांना वाटत होतं 85-80. हे रिझल्ट होतं, पण रिझल्टचा दिवस खरोखर खूप भारी असतोय आणि उद्या पण तुम्ही जे आता 10वीला पोर आहेत ती पण अनुभवतील की आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट डे म्हणायला पाहिजे 10वीचा रिझल्ट. आणि खरोबर मंत्र सगळीकडे भारी वाटत असते, नंतर मग सगळ्यांना फोन यायला चालू झालं, नंतर मग भावानं फोन केला की रिझल्ट चेक केलाय मी, मग मला पण कळलं की मी अगोदर रिझल्ट चेक केलाय, पण मी फक्त तेव्हा रिझल्ट चेक केला होता, मार्क वगैरे चेक केलं नव्हतं. मग त्याने सांगितलं की मॅथ्सला 100 out of 100 पडल्यात, मग मी परत चेक केला की बाबा खरोखर 100 आहेत का, तर खरोखर 100 होते. नंतर मग शाळेनं कॉल आला की तुझा दुसरा नंबर आलाय, मग घरीच्या शिक्षकांचा कॉल आला की पूर्ण असा यातच जातोय की आपण पण ढगात असतो पूर्ण हवेमध्ये, सगळीकडनं असं भारी भारी वाटत असते, कारण आयुष्यात पहिलाच एवढा मोठा निकाल असते. नंतर काय मग 11वी 12वी नीटचा येतोय, JEEचा येतोय, MBAचा येतोय किंवा बाकीच्या गोष्टी जायतोय, त्यामुळं पहिला रिझल्ट खरोखर खूप भारी वाटत होता 10वीचा. नंतर मध्ये गावात सत्कार वगैरे, कारण कसं असते गावाकडे त्या पतसंस्था किंवा बाकीच्या दूध संस्था वगैरे, म्हणजे 10वीला पहिला कोण आलं, 12वीला पहिला कोण आलं, त्यांच्या गावात सत्कार, ती पाकिटं वगैरे, बरेच काय काय कार्यक्रम असते गावाकडे. गावाकडे तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती असेल. आणि मात्र खरोखर मात्र 10वीचा रिझल्ट कसं असते, पोरग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंवा बाकीच्या लोकांचा
खूप वेगळ्या प्रमाणात बदलते, ड्रास्टिकली बदलतो. मी आदल्या दिवशी तरी काही झोप लागली नव्हती, दुसऱ्या दिवशी पण आनंदाच्या भरात झोपच लागले नाही. त्यामुळे खरोखर 10वीचा रिझल्टचा दिवस खरोखर खूप सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि या व्हिडिओचा सगळ्यात क्रुशियल पार्ट तो म्हणजे उद्याचा रिझल्ट, जे 10वीची मुलं आहेत त्यांनी कसा सेलिब्रेट किंवा कसा टेक अवे घेतला पाहिजे. त्यामुळे म्हणजे आमच्या वेळी 90 नॉर्मल झाले, 90 प्लस झालं की ते पोरगं जरा बऱ्यापैकी आहे. पण आता कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की बाबा 90 म्हणजे नॉर्मलच वाटते पोरांना. पालकांची अपेक्षा असल्यामुळे माझ्या पोरग्याला 95 प्लस पाहिजेत. म्हणजे आमच्या वडिलांनी म्हणजे मला तरी कधी म्हणलेत की तुला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, तुला जेवढं पाडायचं तेवढं पाड, यासं मला घरच्यांनी कधी प्रेशर दिलं नाही. आणि कसं आहे प्रेशरमध्ये ते पोरगं तसं काम पण करू शकत नाही, आणि शेवटी करायचं त्या पोरग्यालाच आहे. तुम्ही किती पण दाबा किती पण काय करा, त्याच्या मनातच नसलं तर ते काय करू शकणार नाही. तर आत्ताच्या पोरांना आत्ताच्या पालकांना खरोखर खूप जास्त अपेक्षा असते की आपल्या पोरग्याला 96 पडावं, 97 पडावं, 100 पडावं. अपेक्षा असणं खरोखर खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं पण आहे. पण त्या पोरग्याची कुवत, त्या पोरग्याचा ॲटिट्यूड अभ्यासाच्या बाबतीत किंवा बाकीच्या गोष्टीवरती हा कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उद्या आता बऱ्याचशा पोरांना 60% पडतील, 70% पडतील, कोणाला 96-97 पडतील. 60% वाल्यानं 96-97 वाल्याकडे बघून म्हणजे पालकांचंच असते थोडं जास्त, पोरांचं काय एवढं जास्त नसतं. आपल्या स्वतःशी कम्पेअर करणं थांबवा खरं तर, म्हणजे ही गोष्ट जास्त आहे. कारण आमच्या वेळी ते स्टेटस वगैरे एवढं जास्त नव्हतं, पण आता ते स्टेटस किंवा बाकीच्या गोष्टीमुळे ते एवढं जास्त कम्पेरेबल व्हायला लागले की 10वीचे मार्क विनाकारण त्याचा फुगवटा झाल्यासारखे झाले. उद्याचा रिझल्ट तुम्ही कोणत्या म्हणजे कसा पण येऊ दे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मला 70-80% पडावं पण तुम्हाला 60% पडले, मला वाटत होतं 95+ मी जाईल पण तुम्हाला 92-93 पडले, 80-87 पडले, म्हणाल तुम्हाला कसा पण रिझल्ट जाऊ दे, तुम्ही तो रिझल्ट प्रामाणिकपणे आणि स्वच्छ मनानं तुम्ही ऍक्सेप्ट केला पाहिजे की बाबा मी जे केलं होतं, मी जे एफर्ट मारलं होतं त्याचं मला खरोखर खूप त्याचं फळ मला मिळालंय. हा रिझल्ट आहे लक्षात ठेवा, कोणाला चांगलं मार्ग पडणार कोणाला कमी मार्ग पडणार. त्या कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे लक्षात ठेवा. साहेब पोरगदी आता 16 वर्षाचा आहे, म्हणजे नॉट सो मॅच्युरिटी त्याच्याकडे जास्त नसते जास्त प्रमाणात. त्यामुळे जर तुम्ही त्याला आत्ताच जर सांगितलं की बाबा हे कसं काय झालं, किती कमी पडलं, एवढं कशामुळे कमी पडलं, तर आत्ताच जर त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला तर ते पोरग आयुष्यभर तो न्यूनगंड मनात ठेवून सगळ्या परीक्षा देणार इथून पुढं किंवा अभ्यास करणार तशा त्याच पद्धतीनं की बाबा एवढं मी कष्ट करून पण मला एवढं मार्क पडत नव्हतं किंवा घरातली मला अशी म्हणत होती किंवा बाकीच्या गोष्टी. प्रत्येक वेळी म्हणजे जेईचे पेपर द्यायला गेलं तरी पण त्याच्या ते मनात राहणार, पुढं कुठलीही परीक्षा देऊ दे ते फक्त त्याच्या मनात राहणार. त्यामुळे उद्या कसा पण रिझल्ट देऊ दे, किती पण त्या पोरग्याला पर्सेंटेज पडू दे, ज्या पालकांनी त्यांनी पॉझिटिव्हरित्या त्या पोरग्याला ट्रीट केलं पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे पार्टी वगैरे करायला पाहिजे, कारण वर्षभर ते पोरग म्हणजे मागल्या मार्चपासून ते पोरग अभ्यास करत होतं जवळजवळ 1 वर्ष. त्यामुळे आता मला जरी एवढं पर्सेंटेज पडलं असलं तरी पण मी सांगतोय की 10वीच्या पर्सेंटेजचा उपयोग फक्त 11वीच्या कॉलेजच्या दारापर्यंत आहे. तिथून परत तिथून पुढे तुम्हाला नवीन जर्नी सुरू करायची आहे, नंतर 11वी 12वी चांगल्या पद्धतीने करायचं आहे, 12वीला चांगलं पर्सेंटेज पडायचं आहे, तिथून पुढे पण आयुष्य आहे. म्हणजे आयुष्य विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्याचा टप्पा आहे लक्षात ठेवा. 10वी हा एक टप्पा आहे, नॉट म्हणजे डेस्टिनी नाही लक्षात ठेवा, फक्त एक टप्पा आहे. त्यानंतर 11वी 12वी एक टप्पा असेल, परत कॉलेज एक टप्पा असेल, त्यानंतर बरंच म्हणजे आयुष्य पूर्ण खूप मोठं आहे. आणि बरेचसे पालक आता मग असे ट्रीट करायला लागतात की आपलं पोरगं 70 पडलं आणि बाकी दुसऱ्या पलीकडल्या पोरग्याला 80 पडलं, तेवढा अभ्यास न करता किंवा बाकीच्या गोष्टी करता मग ते लवकर म्हणायचं ते कॉप्या करून पडल्या किंवा बाकीच्या गोष्टी समजेत. असं तुम्ही काय म्हणू नका, शेवटी तुमच्या पोरग्यावर तुम्ही जास्त फोकस करा की बाबा त्यानं कसं काय काय केलं किंवा कुठं चुका झाल्या त्याला जवळ घ्या आणि तुम्ही खरोखर त्याची चांगल्या पद्धतीने संवाद करा. कसे असते आताचे पालक म्हणजे खरोखर एक क्रिटिकल आहे लक्षात ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या मोदीच्या जाहिराती हे कर, राहुल गांधीविषयी काहीतरी बडबड, मोदीविषयी काहीतरी बडबड, असं सगळं चालू असते. पण घरात काय चालू असते हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसते. लोकसभेचा निकाल जरा बाजूला ठेवा आणि आपल्या पोरग्याचा निकाल कसा लागलाय ते बघा, त्याला पुढं काय करायचं नेमकं, तुमचं प्रेशर देऊ नका जास्ती जास्त, त्याला खरोखर काय कशामध्ये आवड आहे किंवा तुम्हाला वाटते बाबा आता ह्या करिअरमध्ये जास्त ग्रोथ आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्ही त्या करिअरला जवळून बघितले आणि यामध्ये तुम्हाला वाटते की तुमचं पोरगं काहीतरी करेल, फक्त पैसा आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत म्हणून त्याला इंजिनिअर घेऊन देतो, नीट घेऊन देतो, डॉक्टर घेऊन देतो, असं काही करू नका. कारण शेवटी तुम्ही फक्त त्याला दिशा दाखवणार, शेवटी त्या पोरग्यालाच करायचं आहे. त्यामुळे त्या पोरग्याचं सायकोलॉजी खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं की पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि त्या पोरग्याला पण पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करा. पालकांच्याबद्दल तर मुलांच्याबद्दल पण हेच सांगायचं आहे की कसं असते, मी मला 10वीला जेव्हा पर्सेंटेज पडले तेव्हा 11वीपर्यंत मी एकदम हवेमध्ये होतो पूर्ण, म्हणजे खरोखर खूप भारी वाटते एवढं पर्सेंटेज, मीच खूप म्हणजे UPSC क्रॅक केली अशी फिलिंग येत होती तेव्हा. सिस्टम पार देंगे. पण कसं असते आयुष्य खूप मोठं आहे आणि नंतर मग 12वीचा सिलेबस बघितल्यावर, 12वीचा सिलेबस किंवा 12वीचा पोर्शन बघितल्यावरती मग थोडं कळलं की बाबा मग थोडं खाली आलं, मग तिथून पुढं आणि परत सुरू. आणि जसंच आहे 10वी फक्त टप्पा आहे आणि त्याला टप्पा असाच ट्रीट करा,
एवढं काही जास्तीला म्हणजे एक्झॅगरेट करण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे पुढे खूप चान्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवा. अजून 11वे आहे, 12वे आहे, जेई आहे, नीट आहे, अग्निवीर आहे, किंवा बरेच म्हणजे खूप सारे अपॉर्च्युनिटी आहेत लक्षात ठेवा. बरेचशी लोक म्हणतात की आता कॉम्पिटिशन वाढले पण अपॉर्च्युनिटी पण खरोखर त्या प्रमाणात जास्त आहेत. त्यामुळं जो काही रिझल्ट येईल तो शुद्ध मनाने चांगल्या मनाने ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि आयुष्य काय एवढं छोटं नाही, 10वी आहे, फक्त टप्पा आहे, पूर्ण आयुष्य अजून पुढे आहे, बऱ्याचशा तुम्हाला अपॉर्च्युनिटी आयुष्यामध्ये येतील. त्यामुळं जे काय होईल ते पॉझिटिव्हरित्या ऍक्सेप्ट करा. आणि दुसरा पॉईंट की ज्यांना मला वाटत होतं की 80 म्हणजे माझ्यासारखी वाटत होती की मला 90 पडतील पण त्यापेक्षा जास्त पडले, त्यांनी असा विचार करायचा की बाबा मी एवढं एफर्ट मारून मी एवढं करू शकतोय, तर आयुष्यामध्ये अजून मी एफर्ट मारले 11वी 12वीला किंवा पुढं म्हणजे कुठल्या पण आयुष्याच्या टप्प्यावरती अजून एवढे एफर्ट मारले तर रिझल्ट 100% चांगला येईल. आता मी आयुष्यामध्ये कुठं पण म्हणजे आता पुढं म्हणजे 11वी 12वीला मी पण तेच विचार केला की बाबा मला 9वीला एवढं पर्सेंटेज होते, मी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यामुळे मला 10वीला एवढं पर्सेंटेज पडले वाढले. किंवा गणितला बी तसंच होतं की गणितला 9वीला कमी मार्क होते, 10वीला जास्त म्हणजे आउट ऑफ पडले, त्याला पण तेच होतं की बाबा मी खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तर तोच ॲटिट्यूड फक्त तुम्हाला ठेवायचा की बाबा पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे ती शिदोरी टाईप घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आणि तेच तुम्हाला पुढं यूज करत जायचं आहे. पहिली केस, दुसरी केस म्हणजे तुम्हाला वाटत होतं की मला 70-80 पडतील पण तुम्हाला 60 पडले, तर त्या बाबतीमध्ये तीच गोष्ट आहे की तुम्ही लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा कुठं कुठं म्हणजे लूपहोल्स कुठं झाल्यात ते भरण्याचा प्रयत्न करा. आणि आयुष्य काय खरोखर खूप मोठं आहे, म्हणजे मी सारखं तेच सांगावलंय कारण गरजेचंच आहे ते. कारण आपल्याकडे 10वीचं पर्सेंटेज खूप एक्झॅग्रेट केलेत की 10वीचं पर्सेंटेज म्हणजे त्या पोरग्याची सगळी ओळख, म्हणजे ते त्यानंतर ठरणार की ते पोरग काय करू शकते का नाही, म्हणजे जे 40% पडले ते आयुष्यात काहीच करणार नाही असं समाजाचं मत आहे आत्ताच्या. तर उद्या दिवस सगळ्यांसाठी खूप चांगला जावो.